विलवडी शेतकरी गेली 8 वर्षे गवारेड्यांशी संघर्ष करीत शेती करीत आहेत. वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई झाली नव्हती. याबाबतचे वृत्त सिंधुदुर्ग लाईव्हने प्रसारित करताच वृत्ताची दखल घेत बुधवारी विलवडेतील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करीत येथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. आम्हाला नुकसान भरपाई नको, तर गव्याचा कायमचा बंदोबस्त करा, अशा प्रकारच्या संतप्त भावनेतून आपली मागणी येथील शेतकऱ्यांनी आलेल्या वनाधिकाऱ्यांकडे केली आहे. 1-2 नव्हे, तब्बल 8 वर्ष कष्टाने केलेल्या शेतीचे नुकसान सहन करीत येथील शेतकरी शेती करीत आहेत. या नुकसानीची कल्पना वेळोवेळी वन विभागाला देऊनही याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नव्हती आणि अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं. अखेरीस सिंधुदुर्ग लाईव्हने येथील शेतीचे झालेलं नुकसान आणि येथील शेतकऱ्याची वास्तव परिस्थिती सगळ्यासमोर आणल्यावर संबंधित प्रशासनाला जाग आली. बुधवारी या दिवशी वनाधिकारी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, बांदा वनपाल SS शिरगावकर, वनपाल अमित कटके, वनसंरक्षक कोळी राठोड यांनी या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली, तसेच ग्रामपंचायत विलवडे येथील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी यांना धारेवर धरीत नुकसान भरपाईनंतर आधी गव्यारेड्याचा बंदोबस्त करा असा पवित्रा घेतला. अखेरीस 26 जानेवारीला जिल्हा सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्याशी चर्चा करून या गव्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताविषयी योजना करू असे सांगितले. या 2 दिवसाच्या हानी काय झाली, जबाबदारी फॉल्स अधिकाऱ्याला म्हणजे त्याची जबाबदारी पडली होती आतमध्ये. काय माणसाला कोणाला जाऊन जखम झाली किंवा काय झालं, कोणा मारहाणी झाली तरी जबाबदारी आपली फॉल्स अधिकाऱ्याची असं लिहून द्या. हे सांगू नका तुम्ही, मी आम्ही 26 तारखेला येतो. तुला मुकवला का आपला? मी काय बघा, आम्ही इथं जे बसलोय ते तुमच्यातले जे काय आम्ही वेगळं आम्हाला कळतंय, पण ते आमच्या अधिकाऱ्याच्या बाहेर असल्यामुळे आम्ही ऐका नंतर बोला. त्यामुळं आम्हाला काही करता येते, आम्हाला कळते, जाणीव आहे त्या गोष्टीची. पण ज्या व्यक्तीकडे त्या पाऊस आहे ती व्यक्ती इथं नाही. आणि तुम्ही जे आता म्हणताय, आम्ही विनंती करतोय तुम्हाला की 2 दिवस तरी निदान ते आले तर तिकडे जाऊ नका. आमची करतोय जी विनंती आहे ती निदान स्वतःला सेल्फ थोडासा तुम्ही हे करा. 2 दिवस थांबले तर 2 दिवस थोडस हे करा. यांच्याकडनं पाठवून देऊ काय ऑफिशियल लेटर. आम्ही तुमच्यात आम्ही ज्या गोष्टी झाल्या त्या आता उघड नाही. काय ते कोणाचा चालेल काय कोऑपरेट थोडं 2 दिवसांनी करा. चालेल चालेल.